मुंबई व रायगड जिल्ह्यातील बातम्या आणि आणि करा वादळवारा चॅनल दाबा बेल नवी मुंबईतील घणसोली येथे एका इमारतीत असलेल्या सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट होऊन दुर्घटना आहे दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने काही वेळ परिसरात खळबळ उडाली होती या स्फोटामुळे मोठी मु आग भडकली होती गणसोली गावातील शंकरबुआ वाडीजवळ विठ्ठल मंदिर शेजारी असलेल्या जिजाई निवास येथे पहिल्या माळ्याच्या जिन्याखाली ठेवलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला या स्फोटानं आग लागली आगीच्या ज्वाळा दुसऱ्या मजल्याच्या जिन्यापर्यंत पोहोचल्या होत्या त्यामुळे दुसऱ्या माळ्यावर सात ते आठ माणसं अडकली होती घटनेची माहिती मिळताच कोपरखेरणे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं एकीकडे एक आग विजवत असताना दुसरीकडे शिडी लावून दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन जवान धीर घेऊन आहे तिथे सुरक्षित राहण्याच्या सूचना देत होते आग पूर्णतः विजल्याची खात्री झाल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं यात कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग काही वेळातच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला वादळवारा लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन